आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन ऑफ पोजिशन पाहणार आहोत स्थिती स्थळ इत्यादी उल्लेख करण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ पोजिशनचा वापर केला जातो ते खालीलप्रमाणे आहेत ऑन ॲट इन अबोव ओहर बिटवीन अमंग अराउंड बिहाइंड बिलो अंडर इन टू नियर आऊट आणि थ्रू आता आपण एक एक प्रिपोजिशन सविस्तर पाहूयात पहिलं आहे ऑन या प्रिपोजिशनचा वापर चावर आणि लगत अशा अर्थाने केला जातो फॉर एक्झाम्पल आय पुट अ ग्लास ऑन द टेबल वी सॅट ऑन द बेंच वरील दोन्ही वाक्यात ऑनचा वापर टेबलवर आणि बेंचवर या अर्थाने केला आहे ॲट एखाद्या ठिकाणी अशा अर्थाने ॲटचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल ही रिचड ॲट अ स्टेशन ही स्टेड ॲट होमवरील दोन्ही वाक्यात ॲटचा वापर स्टेशन आणि घर या ठिकाणी या अर्थाने केला आहे इनच्या आत अशा अर्थाने इनचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल माय पेन इज इन माय हँड वी आर इन द रूम वरील वाक्यात हातात आणि खोलीमध्ये या अर्थाने इंचा वापर केला आहे अभाऊच्या चावर म्हणजेच थोड्या अंतरापासून वर अशा अर्थाने अभाऊचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल द बर्ड्स फ्लाय अबाऊ द बिल्डिंग्ज या वाक्यात इमारतीच्या वर म्हणजेच इमारतीच्या थोड्या अंतरावर वर पक्षी उडतात या अर्थाने अभावचा वापर केला आहे ओहर चा वर म्हणजेच अधिक अंतर ठेवून वर अशा अर्थाने ओहरचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल द सन इज ओहर अवर हेड्स द स्काय इज ओहर अवर हेड्स वरील दोन्ही वाक्यात आपल्या डोक्याच्या वर म्हणजेच जास्त अंतरावर सूर्य आणि आकाश आहे या अर्थाने ओहरचा वापर केला आहे म्हणजेच ओहरचा वापर जास्त अंतर असल्यावर करायचा बिटवीन दोन वस्तू स्थळ व व्यक्तीमध्ये अशा अर्थाने बिटवीनचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल ही सॅट बिटवीन राम अँड श्याम द चेअर इज बिटवीन कपबोर्ड अँड टेबल वरील वाक्यात राम आणि श्याम या दोन व्यक्तीमध्ये तो बसला आहे या अर्थाने बिटवीनचा वापर केला आहे तसेच कपाट आणि टेबल या दोन वस्तूमध्ये खुर्ची आहे या अर्थाने बिटवीनचा वापर केलेला आहे अमंग दोनपेक्षा जास्त वस्तू स्थळ व्यक्तीमध्ये किंवा घोळक्यात अशा अर्थाने अमंगचा वापर करतात फॉर एक्झाम्पल द टेम्पल इज अमंग द ट्रीज द गर्ल इज सिटिंग अमंग द पीपल वरील वाक्यात झाडामध्ये या अर्थाने अमंगचा वापर केलेला आहे तसेच लोकांच्या घोळक्यात मुलगी बसलेली आहे या अर्थाने अमंगचा वापर केला आहे अराउंड सभोवताली अशा अर्थाने अराऊंडचा वापर करतात फॉर एक्झाम्पल देअर वेअर हाऊसेस अराऊंड द ग्राउंड देअर आर शॉप्स अराऊंड द स्कूल वरील वाक्यात मैदानाभोवती आणि शाळेच्या भोवती या अर्थाने अराऊंडचा वापर केलेला आहे बिहाइंड च्या मागे अशा अर्थाने बिहाइंडचा वापर करतात फॉर एक्झाम्पल आय हिड बिहाइंड द ट्री आय पुट द पेन बिहाइंड माय बॅग वरील दोन्ही वाक्यात झाडाच्या पाठीमागे आणि पिशवीच्या पाठीमागे या अर्थाने बिहाइंडचा वापर केलेला आहे बिलो चा खाली म्हणजेच चिटकून असणे अशा अर्थाने बिलोचा वापर करतात फॉर एक्झाम्पल द फॅन इज बिलो द रूफ या वाक्यात छताच्या खाली म्हणजेच छताला एकदम चिटकून पंखा आहे या अर्थाने बिलोचा वापर केलेला आहे अंडर अंडरच्या खाली म्हणजेच मध्ये अंतर असून अशा अर्थाने अंडरचा वापर करतात फॉर एक्झाम्पल द लॉयन सॅट अंडर द ट्री द पीपल आर चॅटिंग अंडर द ट्री वरील वाक्यात झाडाच्या खाली या अर्थाने अंडरचा वापर केलेला आहे सिंह झाडाखाली बसला आहे परंतु सिंह आणि झाड यांच्यामध्ये बरेच अंतर आहे तसेच लोक झाडाखाली गप्पा मारत आहेत परंतु लोकांमध्ये आणि झाडामध्ये बरेच अंतर आहे म्हणून अंडरचा वापर केलेला आहे बिसाईड च्या बाजूला अशा अर्थाने बीसाईडचा वापर करतात फॉर एक्झाम्पल ही पुट्स हीज बॅग बिसाईड द टेबल शी गॉट सम कॉइन्स बिसाईड द चेअर वरील वाक्यामध्ये तो टेबलाच्या बाजूला त्याची बॅग ठेवतो या अर्थाने बीसाईटचा वापर झालेला आहे तसेच तिला खुर्चीच्या बाजूला काही कॉइन्स मिळाले या अर्थाने बिसाईडचा वापर झालेला आहे इंटूच्या आत म्हणजेच प्रवेश करताना अशा अर्थाने इंटूचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल द ट्रेन इज गोइंग इंटू द टनेल वरील वाक्यात बोगद्यातून या अर्थाने इंटू वापरले आहे शी वेंट इंटू द हाऊस या वाक्यात घरात घरामध्ये या अर्थाने इंटूचा वापर केलेला आहे नियर जवळ अशा अर्थाने नियरचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल माय स्कूल इज नियर द टेम्पल हॉस्पिटल इज नियर द मार्केट वरील वाक्यात मंदिराच्या जवळ आणि बाजाराच्या जवळ या अर्थाने नियरचा वापर केला आहे आऊट बाहेर अशा अर्थाने आऊटचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल द टीचर गो आऊट द क्लास या वाक्यात वर्गाच्या बाहेर शिक्षक जातात या अर्थाने आऊटचा वापर केला आहे थ्रूच्या आतमधून बाहेर अशा अर्थाने थ्रूचा वापर करतात फॉर एक्झाम्पल द वॉटर कम्स थ्रू द टॅप द थीफ जम्पड थ्रू द विंडो वरील वाक्यात नळातून म्हणजेच नळाच्या आतमधून पाणी येते या अर्थाने थ्रूचा वापर केला आहे तसेच चोराने खिडकीतून उडी मारली या अर्थाने थ्रूचा वापर केलेला आहे